सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जय सोशल फाउंडेशनचे संस्थापक असलेले श्री सागर भोसले यांच्या मार्फत शाहूनगर प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन कशा प्रकारे केले याबाबतच्या प्रतिक्रिया। तर सर काय सांगाल, ही स्पर्धा तुम्ही आज आयोजित केली आहे, काय काय आयोजन करण्यामागचं निमित्त होतं त्याबद्दल दोन शब्द। शाहूनगर भागामध्ये आम्ही गेले सतत 3 महिने झाले विविध उपक्रम राबवत आहोत, सामाजिक उपक्रम राबवत आहोत, स्वच्छतेच्या बाबतीतले उपक्रम राबवलेले आहेत, महिलांच्या बाबतीतले अनेक सुरक्षिततेच्या बाबतीतले उपक्रम राबवलेले आहेत। मात्र युवकांसाठी जे उपक्रम राबवायचे होते की जेणेकरून क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व युवकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील जे प्रावीण्य आहे ते लोकांना कळावं यासाठी ही लीग आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे। ओके, हे किती दिवसांच्या सामन्यांचं आयोजन आपण केलेलं आहे? हे सामने सलग 6 दिवस चालणार आहेत आणि साताऱ्यातील 6 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। संघ कोणकोणते आहेत ते आमचे मित्र अतुल तुम्हाला सांगतीलच। आणि या लीगमध्ये सातारा शहरातून किंवा सातारा शहराच्या परिसरातून सुद्धा चांगले चांगले खेळाडू यात सहभागी झालेले आहेत। तर यामुळं ह्या क्रिकेट स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप आलेलं आहे। नक्कीच सर, तुम्ही आज या ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यामुळे युवकांमध्ये एक उत्साह नक्कीच निर्माण झाला असेल। आपण इथून पुढे येथील जे स्पर्धक आहेत त्यांच्यापासून जाणून घेऊया की त्यांना कसं वाटत आहे या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन। या टीमचे ओनर आपल्या ठिकाणी आज उपस्थित आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया। आमच्या टीमचं नाव वक्रतुंड मायक्रो सर्व्हिस फाउंडेशन आहे। आमच्या कंपनीकडून ही टीम घेण्यात आलेली आहे। सागर भोसले सरांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय सुंदर आणि उत्कृष्टरित्या चालू आहे आत्ता। आणि या ठिकाणी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना खूप खूप आनंद होता इथं खेळताना। धन्यवाद। इतरही टीम ओनर आपल्या इथं उपस्थित आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया। काय सांगाल, कसं वाटत आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन? मी सूरज स्ट्रायकर्स या टीमचा ओनर आहे। पहिल्यांदाच सातऱ्यामध्ये असे प्लॅस्टिक बॉलचे स्पेल थ्रू टुर्नामेंट जी भरली आहे ती खूपच चांगली भरली आहे। सागर सरांनी आम्हाला एक चान्स दिला की आपण ह्या टीम ह्यात एक टीम विकत घ्यावी, म्हणून आम्ही पण खूप खुश आहोत। हे प्लेअर जे रोज IPLच्या आधी एकमेकांशी खेळायचे आज एकमेकांविरुद्ध खेळतात, म्हणून हे पहिल्यांदा सातारा झाले म्हणून आम्ही सगळे खुश आहोत ह्याच्याबद्दल। काय सांगाल, कसं वाटत आहे तुम्हाला? गोडोली इंडियन्स नावाच्या टीमनी आमच्या सहभाग घेतलेला आहे या टुर्नामेंटमध्ये। तर आजचा दुसरा दिवस आहे या टुर्नामेंटचा, अजून सलग 4 दिवस हे टुर्नामेंट चालणार आहेत। तर 8 टीमा व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि प्लेयरांना खूप प्रोत्साहन मिळत आहे की विविध भागातून प्लेयर आलेले आहेत, म्हणजे एकाच ठिकाणावरचे 8 प्लेयर नाहीत, सगळ्या भागातून प्लेयर आलेले आहेत, त्यामुळे खूप रोमांचकपणे खेळत आहेत। काय सांगाल, कसं वाटत आहे तुम्हाला? खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सागरदादा भोसले यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीने शाहूनगर प्रीमियर लीग भरवले त्यासाठी खूप भारी वाटते। सातऱ्यातील सर्व खेळाडू हे आलेले आहेत त्यासाठी खूप भारी वाटते। काय सांगाल, कसं वाटत आहे? माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सागर सरांच्या मार्गदर्शनाखाली या आज प्रथमच साताऱ्यात या अशा IPL टाईप सगळे भागातील खेळाडू एकत्र येऊन सुंदर असे टुर्नामेंट आयोजन झालेले आहे। इथे ॲक्च्युली बघितलं लाईटचं फिटिंग वगैरे एकदम उत्कृष्ट असं आहे, त्यात काही म्हणजे कोणाला अडचण येत नाही किंवा असं की बॉल असं डोळ्यावर येते, अप्रतिम असं सगळं स्टेज वगैरे कॉमेंट्री सुंदर, खेळताना मस्त आनंद येतो। स्पर्धेमध्ये कोणकोणत्या टीम सहभागी झाल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात। काय सांगाल सर, कोणकोणत्या टीम सहभागी झाल्या आहेत? तर शाहूनगर प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले या स्पर्धेसाठी आपल्याला 8 टीम सामील झालेल्या आहेत। तर त्या 8 टीम अशा आहेत की गोडोली इंडियन्स, त्यानंतर लेक्यू वॉरियर्स, त्यानंतर सूरज स्ट्रायकर्स, 100% ग्रुप वजीर ग्रुप गोडोली, त्यानंतर वक्रतुंड ग्रुप, गॅलेक्सी चॅम्पियन।